शिवपूजन, शिवजय घोष आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन भारती विद्यापीठ परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली. सामाजिक ऐक्य हाच राष्ट्रीय एकात्मतेचा पाया आहे. तो पाया भक्कम करण्यासाठी एकात्मतेची शपथ घेऊन शिवमहोत्सव समितीने शिवजयंती साजरी केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ परिवार, परिसरातील सर्व शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, वकील संघटना, पत्रकार, महिला मंडळ, शिवप्रेमी विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थितीत शिवपूजन करण्यात आले. शिववंदन आणि शिवघोषणे परिसर दणाणून गेला. चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक आप्पा रेणुसे, चाटे शिक्षण समूहाचे गुलचंद चाटे, व्ही एस अंकलकोटे पाटील, राष्ट्रशक्ती संघटनेचे ज्ञानेश्वर दारवटकर, बाबा शिंदे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे निरीक्षक विष्णू तामाने, ज्येष्ठ नागरिक संघाचे शंकर पाटील, संतोष शिंदे, शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम, संतोष फरांदे, विलास भणगे, युवराज रेणुसे, डॉक्टर संभाजी करांडे, संदीप लोंडे, दादा देवकर, डॉक्टर संजय यादव, प्रशांत जाधव, राजेश पाटणे, विनोद बंगाळे, महेश किवडे, गीतांजली जाधव यांच्यासह उपस्थित नागरिकांनी एकात्मतेची सामुदायिक शपथ घेतली. एकात्मता वृक्षाची लागवड या निमित्ताने करण्यात आली. आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि उपस्थित मान्यवरांनी सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिवजयंती ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.